आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता लक्ष हल्स शुगर्सच्या निवडणुकीकडे. निपाणीसह ग्रामीण भागात सुरू झाली चर्चा. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकी पाठोपाठ आता सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या हल्स शुगर्सच्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे निपाणीसह ग्रामीण भागातील सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. निपाणीसह ग्रामीण भागाला एक आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणण्याचे काम हल्स शुगरनाथ सहकारी साखर कारखान्याने केले आहे. हा सहकारी साखर कारखाना निपाणीच्या राजकारणाचा नेहमीच केंद्रबिंदू आहे. विद्यमान पदाधिकारी व संचालक मंडळाचा कार्यकाळ ऑक्टोबर महिन्यात संपुष्टात येणार आहे. त्यामुळे नव्या संचालक मंडळासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निवडणुका होणार आहेत असे सध्या तरी चित्र दिसते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कारखान्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. एकत्रित असणाऱ्या संचालक मंडळात उभी फूट पडली आहे. त्यामुळे येणाऱ्या कारखान्याच्या निवडणुकीत मोठा रंग चढणार आहे. सध्याच्या स्थितीला या कारखान्यामध्ये चेअरमन प्राध्यापक सुभाष जोशी यांच्याकडे खासदार प्रकाश हुक्केरी समर्थकांच्या बरोबर उपाध्यक्ष अनिता पाटील, संचालक जयवंत कांबळे, आमदार गणेश हुक्केरी, संचालक मल्लिकार्जुन पाटील, विद्या गिंडे असे सहा जणांचे संख्याबळ आहे. तर आमदार जोल्ले यांच्या नेतृत्व मानणारे संचालक आप्पासो जोल्ले, विश्वनाथ कमते, चंद्रकांत कोठीवाले, पप्पू पाटील, एम पी पाटील, रामगोंडा पाटील, अविनाश पाटील, समित सासने असे आठ जणांची संख्याबळ आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या काळात विद्यमान संचालक मंडळात पडलेले दोन्ही गट निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, निवडणुका दुरंगी होणार की तिरंगी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. महानकर न्यूजसाठी निप्पाणीहून तानाजी बिरनाळे.